विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये पाहिले असता धर्मावरून वादविवाद होताना दिसून येत. मात्र स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले ते वाक्य तुम्हाला आठवते का? खबरदार, जर माझ्या धर्माची नालस्ती कराल तर तुम्हाला या समुद्रात फेकून दे. धर्म, धर्म म्हणजे काय? तर धारण केले जाते त्याला धर्म असे म्हणतात. स्वामी विवेकानंदांचंच एक उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांच्याकडे दुर्गापूजेचा कार्यक्रम असताना आणि दुर्गापूजेकरता मूर्ती ते घरी घेऊन जात असताना रस्त्यामध्ये पाहतात की एक छोटी मुलगी रस्त्यावरती खेळते आहे आणि घोडागाडींच्या टापांचा आवाज तिला ऐकू येत नाहीये आणि ती आपल्या खेळात मग्न झालेली आहे. मात्र नरेंद्रांना त्यावेळेला जाणवतं की जर मी आता ह्या मुलीची मदत नाही केली तर ही मुलगी घोडागाडीखाली येऊन चिरडली जाईल आणि त्यावेळेला त्यांच्याकडून अनावधानाने हातातली मूर्ती पडून जाते आणि ते धावत जातात आणि त्या मुलीला घोडागाडीच्या मार्गातून उचलून बाजूला घेतात. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या धर्माची अवहेलना केली का? नाही, त्यांनी त्यांच्या धर्माची अवहेलना केली नाही. तर त्यांनी सगळ्यात मोठा मानवता धर्म जो आहे त्या धर्माची उपासना त्यांनी या ठिकाणी केली. कारण या मानवता धर्मामध्ये कोणताही धर्म हा श्रेष्ठ नाही, कोणताही धर्म हा छोटा नाही. धर्म म्हणजे काय? तर धारण केले जाते त्या गोष्टीला धर्म असं म्हणतात. धर्म कोणता, किती, कोणाकरता, कसा याच्या भेदामध्ये जर आपण पडलो तर आपला पाठ बाजूलाच राहून जाईल. मात्र धर्म हा प्रत्येक ठिकाणी येत असतो. धर्म हा पित्याचा धर्म असतो, आईचा धर्म असतो, बहिणीचा धर्म असतो, भावाचा धर्म असतो. अशा तऱ्हेने अनेक धर्म आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करण्याचा असेल तर तो आपण आपल्या ग्रंथांमधून करू. मात्र ह्या मानवता धर्माचा अभ्यास आपल्याला संस्कृतच्या आपल्या पुस्तकातून करायचा आहे आणि ते आपण आता पुढे पाहूया.